नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फडके अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. आजच्या भागामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित पहिला जो भाग केला त्याचा दुसरा भाग आज आपण पूर्ण करत आहोत. 100 प्रश्नांची सिरीज आज पूर्ण होईल. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत? पर्याय 1, पर्याय क्रमांक 2, 2, पर्याय क्रमांक 3, 3, पर्याय क्रमांक 4, 4. अचूक उत्तर आहे 2. प्रश्न 52. महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? पर्याय 1 पानझडी, 2 काटेरी, 3 आर्द्र पानझडी, 4 सदाहरित. पर्याय क्रमांक 4 सदाहरित हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53. टिंबटिंब हे केळ्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय 1 नागपूर, 2 सोलापूर, 3 जळगाव, 4 अहमदनगर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 जळगाव. प्रश्न 54. भारतातील पहिली कापड गिरणी टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली. पर्याय 1 मुंबई, 2 सुरत, 3 कोलकाता, 4 कोईमतूर. अचूक पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न 55. महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे? 1 पाऊस कमी पडतो, 2 आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, 3 भौगोलिक रचना, 4 सरकारचे धोरण. आणि योग्य पर्याय क्रमांक 3 भौगोलिक रचना. प्रश्न 56. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? 1 उन्हाळा, 2 पावसाळा, 3 मोसमी, 4 हिवाळा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 हिवाळा. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रात 12 महिने हिरवी राहणारी जंगले कोठे आढळतात? 1 मराठवाडा, 2 विदर्भ, 3 खान्देश, 4 पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच कोकण किनारपट्टी. आणि ह्या ठिकाणचा प्रदेश नेहमी सदाहरित किंवा हिरवी राहणारी जंगले या ठिकाणी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? 1 पाली, 2 रांजणगाव, 3 मोरगाव, 4 गणपतीपुळे. पालीचा बल्लाळेश्वर, रांजणगावचा महागणपती, मोरगावचा मोरेश्वर, तर गणपतीपुळे. या ठिकाणी गणपती असला तरी तो अष्टविनायक म्हणून ग्राह्य धरला जात नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे गणपतीपुळे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक 1 तापी नदी, 2 प्रवरा नदी, 3 कृष्णा नदी, 4 गोदावरी नदी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णा नदी. या ठिकाणी सर्वात जास्त भुईमुगाचे पीक घेतले जाते. प्रश्न क्रमांक 60. रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? पर्याय 1 ज्वारी, 2 गहू, 3 बाजरी, 4 कापूस. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कापूस. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो? 1 समशीतोष्ण, 2 विषुववृत्तीय, 3 सुदान, 4 उष्णकटिबंधीय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उष्णकटिबंधीय. पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्राचा भूप्रदेश हा उष्णकटिबंधीय हवामानाच्या पट्ट्यात येतो. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? पर्याय क्रमांक 1 ग्रॅनाइट, 2 पातालिक, 3 बेसॉल्ट, 4 यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बेसॉल्ट. हा खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 63. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? प्रश्न आहे कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? पर्याय वसंत सागर, शाहू सागर, यशवंत सागर आणि शिवाजी सागर. अचूक पर्याय आहे 4 शिवाजी सागर. कोयना धरणाला शिवाजी सागर असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 64. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 ठाणे, 2 पुणे, 3 नाशिक, 4 कोल्हापूर. आणि याचं अचूक उत्तर आहे 2 पुणे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 65.
मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक 1 चेरी ब्लॉसम शावर्स, 2 काल बैसाखी, 3 नॉर्वेस्टर, 4 आम्रसरी. आणि यापैकी योग्य पर्याय आहे 4 आम्रसरी. प्रश्न क्रमांक 66 महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 पंढरपूर, 3 नाशिक, 4 आळंदी. सिंहस्थ कुंभमेळा जर 12 वर्षांनी भरतो आणि तो नाशिक या ठिकाणी भरतो. योग्य पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 67 महाराष्ट्र व गोवा ही राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टिंबटिंब खाडीमुळे जोडली गेली. 1 दाभोळ, 2 वसई, 3 राजापूर, 4 तेरेखोल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 तेरेखोल. या खाडीमुळं महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोडली गेलेली आहेत. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? पर्याय 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 पुणे, 4 नागपूर. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुणे. पुणे जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 69 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? पर्याय 1 कोयना, 2 मुळा, 3 भंडारदरा, 4 जायकवाडी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जायकवाडी. प्रश्न 70 नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? 1 कृष्णा, 2 भीमा, 3 प्रवरा, 4 गोदावरी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 गोदावरी. प्रश्न 71 पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण. 1 पर्याय थेऊर, 2 सातारा, 3 कोल्हापूर, 4 पुणे. अचूक उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न क्रमांक 72 आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 सिंधुदुर्ग, 2 रायगड, 3 ठाणे, 4 रत्नागिरी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 73 कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. 1 राजापुरी, दाभोळ, जयगड, तेरेखोल. 2 दाभोळ, राजापुरी, जयगड, तेरेखोल. 3 दाभोळ, जयगड, राजापुरी, तेरेखोल. 4 तेरेखोल, जयगड, दाभोळ, राजापुरी. प्रश्नामध्ये उत्तर दिलंय उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम लावायचा, म्हणजेच वरून खाली या क्रमानं खाड्यांचा क्रम लावायचा आहे. मग यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 राजापुरी, दाभोळ, रायगड, तेरे. दक्षिणेकडे असणारी खाडी आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 74 महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? 1 आळंदी, 2 खडकी, 3 देहू, 4 पिंपरी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिंपरी. प्रश्न 75 खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही? नगदी नाही ते ओळखायचं आहे. 1 ऊस, 2 कापूस, 3 कांदा, 4 तांदूळ. 4 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 76 टिंबटिंब यावरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केले आहेत. 1 जमिनीचा प्रकार, 2 वनस्पती, 3 हवामान व पाऊस, 4 वरील सर्व घटक. ह्या सर्व घटकांचा विचार करून हवामान विभाग केलेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर. प्रश्न 77 महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते? 1 चंदन, 2 गवत, 3 बांबू, 4 सागवान. पर्याय 4 बरोबर आहे. 78 विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त येते? 1 गहू, 2 बाजरी, 3 मका, 4 तांदूळ. 4 तांदूळ हा पर्याय बरोबर आहे. 79 कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? 1 शेतीसाठी पाणी पुरवठा करणे, 2 महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे, 3 पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, 4 वन्य प्राणी व जंगल संवर्धन करणे. आणि पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 80 भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे? 1 मराठवाडा, 2 कोकण, 3 विदर्भ, 4 महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोकण. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 81 खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे? 1 पंढरपूर, 2 नेवासे, 3 आळंदी, 4 वाई.
पंढरपूर हे शहर भीमा नदीकाठी आहे. नेवासे हे शहर प्रवरा नदीकाठी. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीकाठी असून वाई हे शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 82. महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? पर्याय 1 मृग, 2 हस्त, 3 वर्षा आणि 4 कृतिका. ह्या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मृग. प्रश्न क्रमांक 83. कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? पर्याय 1 परिवेजनात, 2 कोराडी, 3 कोयना, 4 एकलहरे. आणि यातील अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कोयना. पुढील प्रश्न क्रमांक 84. कोकणातील नद्यांच्या मुखावर त्रिभुज प्रदेश नाहीत, कारण 1 नदीमार्गात खूप वळणे आहेत, 2 पावसाचे पाणी जमिनीत मुरते, 3 नद्यांची लांबी खूप कमी आहे, 4 नद्या तीव्र उतारावरून वाहतात. आता याचं अचूक, त्रिभुज प्रदेश निर्माण होण्यासाठी त्या नद्यांची लांबी खूप असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर त्या सपाट पृष्ठभागावरून वाहणं आवश्यक आहे. कोकणातील सर्व नद्या ह्या तीव्र उतारावरून वाहतात, त्यामुळे या ठिकाणी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होत नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नद्या तीव्र उतारावरून वाहतात. यापुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 85. जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे? पर्याय 1 पश्चिम महाराष्ट्र, 2 विदर्भ, 3 मराठवाडा, 4 उत्तर महाराष्ट्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मराठवाडा. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 86. संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? पर्याय खडकी, सातारा, नाशिक, खडकवासला. अचूक पर्याय क्रमांक 1 खडकी. प्रश्न क्रमांक 87. चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय 1 धरण, 2 खनिज, 3 अभयारण्य, 4 थंड हवेचे ठिकाण. आणि यासाठी योग्य पर्याय क्रमांक 4 थंड हवेचे ठिकाण. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? 1 चंद्रपूर, 2 नागपूर, 3 रत्नागिरी, 4 अमरावती. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? 1 पैठण, 2 नाशिक, 3 पंढरपूर, 4 नांदेड. पंढरपूर हे शहर भीमा नदीकाठी वसलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर. प्रश्न 90. कोकणात पाऊस भरपूर पडतो, कारण 1 अरबी समुद्र, 2 ईशान्य मान्सून वारे, 3 चक्रीवादळे, कोकण किनारपट्टीवरील मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडविल्याने. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 91. आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची आणि निर्यात केली जाणारी आहे? पर्याय 1 पायरी, 2 नीलम, 3 हापूस, 4 तोतागिरी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हापूस. या आंब्याला परदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय. प्रश्न क्रमांक 92. विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते? 1 बुलढाणा, 2 अकोला, 3 चंद्रपूर, 4 नागपूर. अचूक उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 93. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? 1 कावेरी, 2 कृष्णा, 3 गोदावरी, 4 तुंगभद्रा. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 94. महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? 1 पनवेल, 2 मुंबई, 3 औरंगाबाद, 4 पुणे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पुणे. प्रश्न क्रमांक 95, पेट्रोलियम शुद्धीकरणचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न पर्याय क्रमांक 1 नाशिक, 2 पुणे, 3 रायगड, 4 ट्रॉम्बे. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 ट्रॉम्बे, या ठिकाणी पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 96, नांदेड जिल्ह्यात जास्त जंगल असलेले ठिकाण कोणते? 1 नांदेड, 2 किनवट, 3 ताडोबा, 4 मुखेड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 किनवट, या ठिकाणी जास्त जंगल असलेले ठिकाण आहे. प्रश्न 97, खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? 1 गडचिरोली, 2 सोलापूर, 3 पुणे, 4 अलिबाग. सोलापूर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 98, महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता आहे? पर्याय 1 वारा, 2 पाऊस, 3 प्राणी, 4 मानव. आणि सर्वात योग्य उत्तर आहे पाऊस, पावसामुळे जास्त जमिनीची धूप होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 99, पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला? पर्याय गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेशच्या मदतीनं पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनानं सुरू केला. या सिरीजमधला शेवटचा प्रश्न क्रमांक 100, कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? 1 नाशिक, 2 अमरावती, 3 अकोला, 4 परभणी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमरावती. काय विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नांची सिरीज कशी वाटली नक्की कमेंट करा. प्लीज सबस्क्राईब करा. प्रश्न आवडत असतील तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हे प्रश्न पाहिले त्याबद्दल सर्व मित्रांचे आभार. थँक्यू.